वाशिमच्या कारंजा बाजार समितीमध्ये तुरीच्या दरामध्ये वाढ, तुरीने गाठला 7,900 रुपयांचा टप्पा। वाशिम जिल्ह्यामध्ये करडई लागवडीमध्ये घट, बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी फिरवली करडई पिकाकडे पाठ। नंदुरबारच्या दडगाव तालुक्यामधील हरणखुरी परिसरामध्ये डुकरांचा धुमाकूळ, शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान, डुकरांच्या बंदोबस्ताची वनविभागाकडे मागणी। गेल्या वर्षभरामध्ये 747 तिकीट दलालांवरती पश्चिम रेल्वेची कारवाई, त्यांच्याकडून 32,64,00,000 तिकीटं जप्त। नांदेडमध्ये किमान क्षेत्रामध्ये नोकरीचा आमिष दाखवून अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक, प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतली 1.5 ते 2 लाख रुपये फी। सराईत गुन्हेगारांकडून देशी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस जप्त, अमरावतीच्या अचलपूर पोलिसांची कारवाई। लखवादामधून मित्रानेच मित्रावरती झाडली गोळी, नांदेडमधील माळटेकडी परिसरातली घटना। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहराणा इथे दुकानाला आग, आगीमध्ये दुकान जळून खाक, दुकान मालकाचं 3 लाख रुपयांचं नुकसान। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील तेजस्वी गहाने यांच्या घरी चोरी, सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास। पंढरपूरमध्ये 2 समाजांमध्ये तणाव, वेळापूरमधील उड्डाणपुलाला नाव देण्याच्या देण्यावरून वाद चिघळला, पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात। बीडमध्ये 1 इसम ट्रायलसाठी गाडी घेऊन गेला, मात्र 2 दिवसांपासून त्याचा पत्ताच नाही। बीडमधली घटना, मालकाकडून चोरीचा गुन्हा दाखल। सिंधुदुर्गच्या मालवणमधील काळसे इथे भरधाव वेगानं जाणाऱ्या डंपरची 5 महिलांना धडक, एकीचा डंपरखाली चिरडून मृत्यू तर अन्य 4 महिला गंभीर जखमी। हिंगोलीमधल्या जवळा बाजारमधील जयप्रकाश मुंदडा सहकारी बँकेमध्ये राडा, बँकेमधील चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडीवरून मुंदडा आणि आहेर गटामध्ये राडा। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तालुक्यातील यशवंत गडाला अनधिकृत बांधकामाचा धोका, गडावरती अनधिकृत बांधकामं सुरू असल्यानं शिवप्रेमींनी व्यक्त केली नाराजी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।